म्हणजे यांच्या मनामध्ये सुद्धा त्या बुलढाणा जिल्ह्याचीच नव्हे तर या महाराष्ट्राची स्वतः त्यांच्यामध्ये दहशत आहे. किंवा हे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचे मावळे कदा कदाचित आपण जर एवढा लाभ जर नाही लाभलो तर हे काय निर्णय घेतील आणि कशा प्रकारचे आपले हाल खराब करतील अशा प्रकारची यांना कल्पना असल्यामुळे हे एवढ्या लांब 2700 किलोमीटर लांब दूर जाऊन बसलेले आहे. निश्चितपणे ज्याही वेळेस ते लोक महाराष्ट्रामध्ये येतील त्यावेळेस त्यांनी त्यांचं मतपरिवर्तन करावं. कारण शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरेची हे शिवसेना आहे आणि बाळासाहेब ठाकरेंनी यांनी हा जो लावलेला लहानचं रोपटं होतं ते लहानचं रोपट्याचं जरी आज मोठं वटवृक्ष जरी झालं असलं तरी आपल्यामधले जे काही आमदार बाहेर गेले असतील ते आमदार बाहेर गेल्यामुळे कुठंतरी शिवसेना पक्षाची फार मोठ्या प्रमाणामध्ये हानी झालेली आहे. म्हणून माझं त्या शिवसेनेचे जे काही आमदार असतील त्यांना हेच एक पक्षाची विनंती राहील किंवा पक्षानं तुम्हाला भरभरून कोणाला पाच टर्म कोणाला 3 टर्म कोणाला 6 टर्म अशा प्रकारच्या तुम्हाला आमदारक्या दिलेल्या आहेत. एवढे मोठमोठे तुम्हाला मंत्रीपदं दिलेले आहेत, कॅबिनेट पदं आहेत. प्रत्येक पक्षामध्ये शिवसेनेच्या पक्षामधल्या प्रत्येक आमदाराकडे अतिशय जबाबदारीने दिलेली पदं आहेत. हे सर्व काही असताना तुम्हाला असा एखादा निर्णय घेण्याची गरज काय? ठीक आहे, काही प्रमाणामध्ये एखाद्या वेळेस घरातल्या माणसाचं घरातल्या व्यक्तीचं घर चालवत असताना एखाद्या वेळेस चुकू शकते. त्या पद्धतीचा जर तुम्ही विचार केला तर निश्चितपणे तुम्हाला सांगू इच्छितो की माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी अतिशय 2 वर्ष ते 2-2.5 वर्षाच्या कोरोनाच्या काळाचा त्यांनी अतिशय संकटाचा सामना करून हे पूर्ण महाराष्ट्रातलं राज्य आणि जनता त्यांनी सांभाळण्याचा प्रयत्न केला आणि कोरोना सुद्धा मात त्यांनी त्या माध्यमातून केलेली आहे. निश्चितपणे शेतकऱ्यांची कर्जमाफी असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, जनतेचे प्रश्न असतील, हे विविध प्रश्न सोडवण्याकरता त्यांनी अतिशय त्यांचं त्याच्यामध्ये योगदान आहे. आणि जर सांगायचं तर निश्चितपणे त्यांच्यावर जे काही शस्त्रक्रिया झाली त्या शस्त्रक्रियेच्या माध्यमातून सुद्धा ते काही दिवस 6 महिने 7 महिने त्याच्यामध्ये सुद्धा ते परेशान होते. आणि अशामध्ये जर एखाद्या वेळेस जर दुर्लक्ष झालं असेल तर घरातला व्यक्ती म्हणून या लोकांनी सुद्धा शिवसेनेच्या आमदारांनी त्यांना समजून घेतलं पाहिजे. आणि ज्या पद्धतीनं बाळासाहेब ठाकरे जर आमचं तुमच्या अंगामध्ये आहे तुम्ही एकीकडे म्हणता की बा आम्ही शिवसेनेचेच आहे आम्ही शिवसेनेतच राहा तर मग या शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना आणि या महाराष्ट्रातील शिवसैनिकांना हा कशाकरता आपण त्रास देत आहे हा सुद्धा महत्त्वाचा विषय आहे. परंतु माझं सांगायचा उद्देश असा आहे की नुसते हे शिवसेनेला कंटाळून किंवा शिवसेनेच्या पक्षप्रमुखाने किंवा उद्धव साहेबांनी काही कामं केलेले करून गेले नाही. खरं कटकारस्थ आणि भारतीय जनता पार्टीचंच कटकारस्थ. शिवसेनेचे जे काही आमदार असतील, शिवसेनेचे जे काही खासदार असतील किंवा शिवसेनेचे जे काही माजी नगरसेवक असतील त्या लोकांना अतिशय संकटामध्ये लोटण्याचा प्रयत्न त्यांनी ईडीच्या माध्यमातून केलेला आहे. त्यातही एक हे ज्वलंत उदाहरण असू शकते की प्रत्येक शिवसैनिकाचा जो काही आमदार असेल, जो काही लोकप्रतिनिधी असेल तो या ईडीच्या माध्यमातून कुठंतरी अटकेल. आपण पाहिलं किंवा अनिलजी देशमुख असतील, नवाब मलिक असतील, तर त्या त्या 5-5, 6-6 महिने तर हे जेलमध्ये राहत असतील तर यांच्या मनामध्ये सुद्धा कुठंतरी ते भीती निर्माण झाली किंवा एवढ्या मोठ्या यांचे जर मंत्री महोदय आहेत ते तर हालू शकतात का आपल्या हरकतचं सामान्य लोकांचं काय. म्हणून त्यांनी आता नेहमी संजय राऊत हे शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून बोलत आहेत, शिवसेनेचे खासदार आहेत, त्यांनासुद्धा ईडीनं त्यांचा समज बजावलेला आहे. त्यांचंसुद्धा तोंड बंद करण्याचा प्रयत्न या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ईडीच्या माध्यमातून सुरू झालेला आहे. म्हणून या अशा भारतीय जनता पार्टीचा सुद्धा मी आजच्या या मेळाव्याच्या निमित्ताने किंवा आजच्या या बैठकीच्या निमित्ताने निश्चितपणे निषेध करतो आणि या लोकांना पुन्हा एकदा विनंती करतो. हे काही शिवसेनेचे आज कोणी बंडखोर म्हणत असेल, कोणी गद्दार म्हणत असेल, परंतु अजून त्यांनी निश्चितपणे शिवसेना सोडलेली नाही. त्यांनी शिवसेनेमध्ये परत यावं आणि बाळासाहेबांचा माननीय पक्षप्रमुखांचा अतिशय चांगल्या प्रकारे आशीर्वाद घ्यावा अशा प्रकारे बाई आजच्या माध्यमातून करतो. आणि जर उदाहरण सांगायचं झालं तर या जिल्ह्याची शिवसेना त्याच्या प्रकारे मजबूत माध्यमातून जरी या जिल्ह्याचे 2 आमदार पुन्हा आपल्याला गरीब गेले असतील तरी शिवसेना हे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षावर इथं सर्वच्या सर्व हे जे लोक जमलेले आहेत ते तेवढ्यामुळे जमलेले आहेत हा सुद्धा त्यांनी विचार केला पाहिजे. म्हणून ह्या ज्या शिवसैनिकाची जे काही भावना असतील, पदाधिकाऱ्यांची जे काही भावना असतील, ते भावना जोपासत त्यांनी कुठंतरी 2700 किलोमीटरवरून आपल्या महाराष्ट्रामध्ये यावं आणि घरामध्ये बसून काय चर्चा करता येतील ते
चर्चा करून हा निर्णय मार्गी लावावा. अशा प्रकारे जिल्ह्याचा शिवसेनेचा सहसंपर्क प्रमुख म्हणून तुम्हाला सर्वांच्या वतीने त्यांना मी आदरांजली विनंती करतो. आणि आपण सर्वचे सर्व आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील तमाम शिवसैनिक हे काही झालं तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे सोबतच आहे, आजही आहे, कालही आहे आणि उद्या सुद्धा राहणार आहे. या जिल्ह्यातून कुणीही जाण्याचा संकल्प करू नये, कुणी या जिल्ह्यामधून बंडखोरी करण्याचा प्रयत्न करू नये अशी सुद्धा शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेनेचा सहसंपर्क प्रमुख म्हणून तुम्हाला विनंती करतो मी. कारण भवितव्य हे आता उद्याचं शिवसेनेला आहे आणि जे काही संघटना आज आमदारामुळे तुम्हाला वाटत असेल खिडीखिडी झाली पण मला वाटत नाही, कारण संघटना मजबूत आहे जिल्ह्यामध्ये. शिवसेनेचे पाय मुळं म्हणजे उघडू शकत नाही ना उखळणार हा फायदा सुद्धा झाला नाही. पण हे असं कटकारस्थान करून जर कोणी अशी नऊ तंगी करून जर पक्षाला कोणी फसवत असेल तर निश्चितपणे त्याला आजच्या बैठकीच्या माध्यमातून निश्चित करतो. आपला जिल्हा हा एकसंघ आहे, माननीय खासदार साहेबसोबत आपण सर्वजे सर्व एकसंघ राहू आणि आपण शिवसेना सर्व शिवसैनिकांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय जय महाराज.